आणि अत्यंत महत्त्वाची ही घडामोड आहे सिल्वर ओकवरची. मात्र याबद्दल पुण्यात असल्यानं मला काही कल्पना नव्हती, मात्र भुजबळांची हेळसांड महायुतीत होतीये हे नक्की आहे, असं एक सूचक वक्तव्य सुप्रिया सुळेंनी केलेलं. तर सुप्रिया सुळे यांना भुजबळ आणि पवार यांच्या भेटीबद्दल विचारलं गेलं, मात्र मी आत्ता पुण्यात आहे, मला या भेटीबद्दलची कल्पना नाही, मात्र महायुतीत भुजबळांचं स्थान, भुजबळ याच्याबद्दल जेव्हा विचारलं गेलं तेव्हा सुप्रिया सुळेंनी महायुतीत भुजबळांची हेळसांड होतीये अशा प्रकारचं वक्तव्य केलेलं आहे. काय नेमकं सुप्रिया सुळे पुण्यात म्हणाले ऐकूया. आज त्यांनी काय चव्हाण सेंटरला वेळ दिल्या नव्हत्या, त्याच्यामुळे हे काय नवीन डेव्हलपमेंट याची मला काय माहिती नाही. मी माहिती काढून आपल्याला मला खरंच याच्यातली माहिती नाही. म्हणजे भुजबळ साहेब गेलेच आहेत सिल्वर ओकला हेच मी तुमच्याकडून ऐकते. शक्यता नाकारता येत नाही ना, तुमच्याच प्रश्नांमध्येच माझी उत्तरं आहेत, त्याच्यामुळे माझा वेगळं बोलायची काही गरज नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये कोण येणार हा एक सगळ्यांना विचारून संघटनेतला निर्णय असेल, कोणी व्यक्ती तो निर्णय घेणार नाही. मला असं वाटतं की आपण थोडा वेळ सगळेच वाट बघूया ना, कारण का आपण सगळे पुण्यात आहोत. आपल्या ब्रिज आणि ट्रॅफिकचा प्रश्न हा खूप गंभीर आहे. मुंबईत काय चाललंय हे तासाभरात कळेलच आपल्याला. आणि सुप्रिया सुळेंची ही प्रतिक्रिया आपण ऐकलेली आहे.